तर हे बघा एकदम परफेक्ट असं घट्ट आणि क्रीमी दही आपलं सेट झालेलं आहे। मी कितीही पातीलं आडवं तिरपं केलं किंवा कितीही हलवलं तरी हे दही बिलकुल देखील सुटत नाही आहे किंवा याला पाणी सुटत नाही आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दही मी पिशवीच्या पातळ दुधापासून सेट केलेलं आहे तरी देखील एकदम घट्ट आणि क्रीमी झालेलं आहे। तर बऱ्याच साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या आहे जेणेकरून तुम्ही देखील अगदी सुरीने कापता येईल असं घट्ट आणि क्रीमी दही घरच्या घरी सेट करू शकता। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इथे मी पिशवीचं पातळ दूध वापरते आहे। तर इथे माझ्याकडे हे अमूलचं अर्धा लिटरचं टोन मिल्क आहे। हे दूध आता आपण पातेल्यात काढून घेणार आहोत आणि दूध आपल्याला लो फ्लेमवर छान असं तापवून घ्यायचं आहे। तर दही सेट करण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे दूध आपल्याला छान असं लो फ्लेमवरच तापवायचं आहे, तेव्हाच त्यापासून बनणारं दही हे छान घट्ट आणि क्रीमी बनतं। तर दूध आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, आता मी गॅस बंद करते आणि हे दूध आपल्याला साधारण तासाभरासाठी थंड करून घ्यायचं आहे। तासाभरानंतर तुम्ही बघू शकता हे जे पातील आहे हे दुधाचं मी इझिली हँडल करू शकते, इतपत गरम आहे। पूर्णपणे आपल्याला दूध थंड करून घ्यायचं नाही किंवा पूर्ण कोमट करायचं नाही आहे। तर दुधात बोट घातल्यानंतर अगदी बोटाला आपल्या टेम्परेचर सहन होईल इतपत आपण हे दूध थंड करून घेणार आहोत। तर हे दूध आपलं दही तयार करण्यासाठी रेडी आहे। मी ह्या पातेल्यात दही सेट करायला ठेवणार आहे। तर इथे माझ्याकडे अगोदरचंच घरी तयार केलेलं दही आहे, त्या दह्यापैकी मी एक चमचा विरजनासाठी घेते। दुसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे दह्यासाठी आपण जे विरजन घेतो ते आपल्याला खूप आंबट घ्यायचं नाही आहे, नाहीतर त्यापासून विरजलेलं दही देखील खूप आंबट लागतं। तर हे दही मी छान असं फेटून घेते, यात बिलकुल देखील आपल्याला गाठी ठेवायच्या नाही आहे। छान फेटून घेतल्यामुळे काय होतं की हे पातेल्याच्या सर्व कडेंना लागतं आणि त्यामुळे आपलं दही परफेक्ट असं सेट होतं। तर साधारण 1 ते 2 मिनिटासाठी मी हे छान असं फेटून घेतलेलं आहे आणि शक्य असेल तर विरजन जे आहे ते घरचं वापरायचं आहे। जर तुमच्याकडे विरजन नसेल तर तुम्ही वाटीभर दुधात दुकानचं दही किंवा लिंबाचा रस घालून त्यापासून पातळ विरजन तयार करू शकता आणि ते विरजन वापरून घट्टसर दही तयार करू शकता। तर बघा मी व्यवस्थित असं हे फेटून घेतलेलं आहे, यात बिलकुल देखील गाठी नाही आहे। तर आता मी दूध पातेल्यात काढून घेते। तर संपूर्ण अर्धा लिटरचं इथे मी दही सेट करणार आहे। दूध मी पातेल्यात ओतून घेतलेलं आहे। परत एकदा आपण हे व्यवस्थित असं छान एकजीव करून घेणार आहोत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि दही, एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं आहे आणि अगदी दुधाला फेस येईल इतपत आपण हे मिक्स करणार आहोत। हे बघा वरती तुम्हाला फेस क्रिएट झालेला दिसत असेल। दही आणि दूध पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता यावर मी झाकण ठेवून साधारण 7 ते 7 तासासाठी गरम जागेवर ठेवून देणार आहेत। तर थंडीच्या दिवसात दही सेट व्हायला थोडा वेळ लागतो, साधारण 8 ते 9 तास लागतात। तर आता थोडे उन्हाळ्याचे दिवस स्टार्ट झालेले आहेत तर साधारण 6 ते 7 तासात दही आपलं व्यवस्थित असं सेट होतं। आणि दही सेट करायला ठेवल्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची टिपमध्ये सारखं उघडून बघायचं नाही आहे की दही सेट झालं की नाही तर जवळपास 7 ते 8 तास झालेले आहे। हे बघा 7 ते 8 तासानंतर मी हे दही चेक करते, परफेक्टली आपलं दही व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। कुठेही याला पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे किंवा एकदम मस्त झालेलं आहे। तर आता हे दही आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया। फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर एकदम परफेक्ट असं घट्ट आणि क्रीमी आपलं हे दही झालेलं आहे। थोडंसं दही मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की किती घट्टसर आपलं हे दही तयार झालेलं आहे। हे बघा किती सुंदर आणि क्रीमी परफेक्ट डेअरीसारखं आपलं हे दही तयार झालेलं आहे आणि तेही भेसळ विरहित। तर तुम्ही ह्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून घरच्या घरी दही नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी यूजफुल वाटली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही घरी तयार केलेलं दही व्यवस्थित सेट झालं की नाही ते देखील सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी समोरील बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।